कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन बी एफ सेव्हन चीनमध्ये झपाट्यानं पसरतोय तशी भारतात अनेकांना चिंता वाटते कोरिया आणि अमेरिकेतही या वेरियंटचे रुग्ण आढळलेत खर तर भारतीयांनी सध्या घाबरण्याची अजिबात गरज नाहीये असं तज्ञांनी स्पष्ट केलंय पण तरी सुद्धा पुन्हा एकदा कोविडची लाट येईल का पुन्हा लॉकडाऊन होईल का असे प्रश्न अनेकांना पडलेत आणि त्याचीच उत्तरं जाणून घेणार आजच्या सोपी गोष्ट मध्ये ओमिक्रॉन बी एफ सेवन हा कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट नेमका काय आहे त्याची लक्षणं काय आहेत याविषयी आपण जाणून घेतलं होतं सोपी गोष्ट क्रमांक सातशे छप्पन्न मध्ये थोडक्यात पुन्हा उजळणी करायची तर चीनमध्ये या नव्या प्रकाराच्या कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यावर भारतानं सुद्धा सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाय वाढवलेत चीन आणि इतर चार आशियाई देशांमधनं येणाऱ्या प्रवाशांना भारतात कोविड चाचणीचा सा रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला आहे आतापर्यंत गुजरात आणि ओडिसामध्ये या नव्या वेरियंटनं बाधित असलेले रुग्ण आढळून आलेत पण इतक्यात भारतीयांनी घाबरण्याचं काही कारण खरंच आहे का भारतात पुन्हा कोविडची साथ येईल का एखाद्या देशात किती जणांना कोविड होऊन गेलाय किंवा किती जणांना कोविड विरोधातली लस मिळाली आहे यावरतून तिथे कोविडचा धोका किती मोठा आहे हे ठरत असतं साथरोगांचे तज्ज्ञ डॉक्टर चंद्रकांत लहरिया माहिती देतात की चीनमध्ये कडक निर्बंधांमुळे आत्तापर्यंत बहुसंख्य लोकांना या विषाणूची लागण झालेलीच नव्हती त्यामुळे तिथे सध्या रुग्णसंख्या वाढणं अपेक्षितच आहे भारतात मात्र तसं नाही आहे भारतात ऐंशी टक्क्यांहून जास्त लोकांमध्ये कोविड विरोधी अँटीबॉडीज असल्याचं सरकारच्या सर्वेक्षणांमधनं समोर आलं होतं म्हणजेच देशात बहुसंख्य लोकांना एक तर कोविडची लागण होऊन गेली आहे किंवा लसी त्यांचं लसीकरण झालंय आणि त्यामुळे धोक्याची पातळी कमी झालेली आहे दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस साली कोरोना विषाणूच्या बीटा आणि डेल्टा वेरियंटनी भारतामध्ये थैमान घातलं होतं आता ओमिक्रॉन बी एफ सेवन हा व्हेरियंट वेगानं पसरत असला तरी सुद्धा तो कमी धोकादायक आहे भारतात कोणत्या लोकांनी जास्त काळजी घ्यायला हवी तसं तर सगळ्यांनीच जागरूक राहणं गरजेचं आहे पण वृद्ध व्यक्ती किंवा आजारी असलेले लोक विशेषत ज्यांना मधुमेह कर्करोग किंवा क्षयरोग झालाय अशा व्यक्ती गर्भवती महिला किंवा कमी रोगप्रतिकारशक्ती असलेले लोक यांनी थोडं जास्त सावध राहायला हवं असं तज्ज्ञ सांगतात मग आता प्रत्येकानं मास्क घालायला हवा का ज्यांना धोका जास्त आहे किंवा ज्यांना कुठली लक्षणं दिसत आहेत अशा व्यक्तींनी मास्क घालायलाच हवा असं डब्ल्यू एच ची नियमावली सांगते तुडुंब गर्दीच्या ठिकाणी ट्रेन किंवा बसमध्ये मास्क घालायला हवा सर्दी खोकला किंवा इतर लक्षणं दिसत असतील तर मास्क घातलाच पाहिजे अशा व्यक्तींनी इतरांपासून विलग राहिलेलंही बरं ज्या भागामध्ये रुग्णसंख्या वाढतीये तिथे जरा जास्त खबरदारी घेण्याची गरज असते काहींना असाही प्रश्न पडलाय की मी लशीचा बूस्टर डोस घ्यायला हवा का कोविड नष्ट करेल असं औषध अजून सापडलेलं नाहीये पण कोरोना विषाणूवरच्या वेगवेगळ्या लशी उपलब्ध आहेत आणि त्या बऱ्यापैकी प्रभावशाली ठरत असल्याचं समोर लशीच्या एका डोसचा प्रभाव साधारण सहा महिने कायम राहतो त्यामुळे डोसला महिने झाले असतील आणि तुम्ही असलेल्या गटात असाल तर पुन्हा डोस घेणं चांगलं असं डब्ल्यू एच ची मार्गदर्शक तत्व सांगतात पण भारतामध्ये अनेकांनी अजूनही तिसरा डोसच घेतलेला नाहीये आणि त्यांनी आधी बुस्टर डोस घ्यायलाच हवा विषाणूच्या या नव्या प्रकारावरती लशी कितपत उपयुक्त ठरतायत या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायला सोपी गोष्ट क्रमांक जरूर पहा मी ऑक्सिजन आणि खरेदी करून घरी ठेवावीत का सध्या तरी ऑक्सिजन किंवा औषध जमा करून ठेवण्याची काहीच गरज नाहीये कारण एकतर ओमिक्रॉन वेरियंट हा आधीच्या वेरियंट कमी घातक आहे आणि आता सरकारी यंत्रणा सुद्धा सज्ज झाल्या आहेत त्यामुळे नजीकच्या काळात भारतात लॉकडाऊनची स्थिती येण्याची शक्यता नाही दोन हजार वीस साली नव्या वर्षाच्या सुरुवातीला आशियात कोरोना विषाणूची साथ पसरली आणि पुढे ते एक जागतिक संकट बनलं तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा नववर्षाची सुट्टी आणि सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असताना नवा व्हेरियंट समोर आलाय पण आज परिस्थिती बरीच बदलली आहे तरीही काळजी घेणं गर्दी टाळणं गर्दीत जावं लागलंच तर मास्क घालणं आणि मुख्य म्हणजे अजिबात घाबरून न जाणं एवढ्या गोष्टी केल्या तरी पुरेशा आहेत असं तज्ज्ञ सांगतात कोविडविषयीचे ताजे अपडेट्स तसंच आरोग्यासंदर्भातल्या इतर विषयांवरची माहिती वाचण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट बी बी सी डॉट कॉम स्लॅश मराठी या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या